मातृप्रेमाचं महन्मंगल स्तोत्र। साने गुरुजी लिखित संस्कारक्षम श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन, भाग चौथा। अभिवाचक जयंत ठोंबरे आणि अनुराधा मटकरी। त्यावेळेस मी 8-9 वर्षाचा असेन। सावित्री व्रताला आरंभ होणार होता। माझी आई हिवतापानं आजारी होती। हिवताप सारखा तिच्या पाठीस लागला होता। या व्रतात 3 दिवस वडाला 108 प्रदक्षिणा घालायच्या असतात। आईला जरा चाललं तरी घेरी येत होती। आईने हाक मारली। श्याम। मी आईजवळ गेलो। तिला विचारलं, काय आई, काय होतंय, पाय का चेपू? पाय नको रे चेपायला, मिले रोज चेपायचे तरी किती। तू सुद्धा कंटाळला असशील हो, पण मी तरी काय करू। आईचे ते करुण शब्द ऐकून मला वाईट वाटले। मी रडू लागलो। आई पुन्हा म्हणाली, श्याम तू दिवसभर काम करून दमतोस हो, पण उद्यापासून तुला आणखी एक काम 3 दिवस करायला सांगणार आहे। करशील ना तू बाळ? कोणतं काम आई? मी कधी तुला नाही म्हटलंय का ग? आई गहिवरून म्हणाली, नाही तू कधी सुद्धा नाही म्हणत नाहीस। हे बघ, उद्यापासून वट सावित्रीचं व्रत सुरू होईल। मला वडाला 108 प्रदक्षिणा घालता येणार नाही। मला भोवळ येईल। कशी तरी पारावर तुझा हात धरून जाईन, पूजा करीन, 3 प्रदक्षिणा घालीन। बाकीच्या प्रदक्षिणा तू घाल हो बाळ। असे म्हणून आईने माझा हात आपल्या हातात घेतला। प्रेमळ आणि करुण अशा दृष्टीनं तिनं माझ्याकडे पाहिलं। आई, माझ्या ग प्रदक्षिणा कशा चालतील? चालतील हो बाळ, देवाला डोळे आहेत, त्याला सारं समजतं, कळतं। तू म्हणजे मीच नाही का? अरे तू माझ्याच पोटचा गोळा, माझाच जणू भाग, माझंच तू रूप। तू प्रदक्षिणा घालशील त्या माझ्याच होतील। मी दुबळी आहे, आजारी आहे, हे देवाला माहिती आहे श्याम। पण बायका मला हसतील, मी नाही जाणार वडावर। शाळेत जाणारी मुलं मला बघतील आणि म्हणतील, आहा रे बायको, असं म्हणून माझी फजिती करतील। मला लाज वाटते, मी नाही जाणार। शिवाय शाळा बुडेल, मास्तर रागवतील, अशा अनेक सबबी मी सांगू लागलो। आईची म्लान मुद्रा खिन्न झाली। ती म्हणाली, श्याम आईचं काम करावयास कसली रे लाज? ते देवाचं काम। ते करीत असता तुला कोणी हसलं तर तेच वेडे ठरतील। देवाचं काम करायला लाजू नये, पाप करायला लाजावं। श्याम, त्या दिवशी चुलीमागचा खोबऱ्याचा तुकडा तू घेऊन खाल्लास, मी बघितलं, पण बोलले नाही। जाऊ दे, मुलाची जात आहे। पण त्यावेळेस तुला लाज नाही वाटली, आणि आता देवाचं काम करायला तुला लाज वाटते का रे? मग तो भक्तिविजय कशाला वाचतोस? तो पांडव प्रताप कशाला वाचतोस? तुझा आवडता श्रीकृष्ण घोडे हाकी, धर्माघरचे उष्टी काढी, काम करावयास आणि प्रदक्षिणा घालावयास तुला लाज वाटते का? नसलास जाणार ना तर मी जाईन हो। येऊन जाऊन काय होईल? मी भोवळ येऊन पडेन, मरेन तर सुटेन एकदाची। देवाजवळ तरी जाईन, पण श्याम तुमच्यासाठी जगते रे। असं म्हणून आईने डोळ्याला पदर लावला। आईचे शब्द माझ्या मनात खोल गेले। माझे हृदय विरघळले, पाझरले, पावन झाले। देवाचे काम करायला लाजू नकोस, पाप करण्याची लाज धर। थोर शब्द, आजही हे शब्द मला आठवत आहेत। आजकाल ह्या शब्दांची किती जरुरी आहे।
देवाच्या कामाची, देशाच्या कामाची, भारतमातेच्या कामाची आम्हाच लाज वाटते. परंतु वाईट पुस्तके वाचण्याची, वाईट सिनेमे पाहण्याची, तपकीर ओढण्याची, विडी सिगरेट ओढण्याची, सुपारी खाण्याची, चैन करण्याची लाज वाटत नाही. पुण्यकर्म, सत्कर्म करण्याची लाज वाटू लागली आहे आणि असत्कर्म करण्याची प्रौढी आणि संस्कृती येऊन राहिली आहे. फार वाईट आहे ही स्थिती. मी आईच्या पाया पडलो आणि म्हटलं, आई जाईन हो मी, मला कुणी हसो की कुणी काही म्हणो, मी जाईन. पुंडलिक आईबापांची सेवा करून मोठा झाला, देवाला बांधून आणता झाला, तुझे काम करून मला तुझा आणि देवाचा लाडका होऊ दे. शाळेत मास्तर रागवले तरी चालतील, त्यांनी मला मारलं तरी चालेल. आई तुला माझा राग आला होय, तुला वाईट वाटलं असं केविलवाणं मी विचारलं. नाही हो बाळ, मी तुझ्यावर कशी रागवेन, मला तुझ्यावर रागवताच येत नाही हो श्याम. गड्यांनो, मी घरी असलो आणि वटसावित्री जर आली असली तर वडाला प्रदक्षिणा घालण्यास मी नेहमी जात असे. माझ्या आईचे त्या दिवशीचे ते शब्द मी कधीच विसरणार नाही. पाप करताना लाज वाटू दे, चांगले काम करताना लाज नको. श्रोते हो, आजच्या श्यामची आई पुस्तकातल्या सावित्री व्रताच्या गोष्टीनं आपल्याला एक बोध मिळाला, तो म्हणजे वाईट काम करायला लाजावं, चांगलं काम करायला माणसानं कधीच लाजू नये, त्याविषयी आपण नेहमी तत्पर असावं. खरंच मुलांना चांगल्या वाईटाची जाण खरं तर घरात आई वडील आणि शाळेत गुरुजन देतच असतात, पण ही जाण घरातल्या जबाबदार व्यक्तींच्या वर्तनातून आणि त्यांच्या अनुकरणातून मिळणं फार महत्त्वाचं आहे. उद्याचे आदर्श नागरिक आपल्याला घडवायचे असतील तर आपलंही वर्तन आदर्श असणं महत्त्वाचं. आपल्या अनुकरणातूनच मुलांना चांगल्या वाईटाची जाण येईल आणि कुठलीही वाईट गोष्ट आपल्या हातून होणार नाही, घडणार नाही, याविषयी ते नेहमी दक्ष राहतील. पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात साने गुरुजी लिखित श्यामची आई या पुस्तक अभिवाचनाचा चौथा भाग आपण ऐकलात. ऐकायला विसरू नका साने गुरुजी लिखित श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन रेडिओ जयंतवर. साने गुरुजी लिखित श्यामची आई या पुस्तकातील संस्कार प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी आम्ही घेऊन आलो आहोत रेडिओ जयंतच्या माध्यमातून आपल्यापर्यंत. तेव्हा रेडिओ जयंत सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि कार्यक्रमांविषयी आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा.